नमस्कार मी रसिका शिंदे डब्ल्यू मराठीमध्ये तुमचं स्वागत कोरोना अपडेट या कार्यक्रमातून आपण दिवसभरामध्ये कोरोना बाबतीत आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी काय घडल्या याचा एक आढावा घेणार आहोत सद्यस्थितीला जगामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा एक कोटी अकरा लाखांच्या पुढे गेला आहे तर देशामध्ये देखील हा आकडा आता सात लाखांच्या पुढे गेला आहे दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसभरामध्ये सहा हजार सहाशे तीन असे नवे रुग्ण सापडले आहेत तर एकशे अठ्ठ्याण्णव जणांचा आज महाराष्ट्रामध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळेच त्या, त्या आज महाराष्ट्रामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा दोन तर आता दोन लाख तेवीस हजार सातशे चोवीस इतका झाला आहे तर दुसरीकडे आतापर्यंत राज्यामध्ये नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे तर सद्यस्थितीला एकोणनव्वद हजार दोनशे चौऱ्याण्णव हे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने आजपासून म्हणजेच नऊ जुलैपासून जी दुकानांची वेळ होती ती नऊ ते पाच होती सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत ही दुकानं सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते त्यामध्ये राज्य सरकारने दोन तास वाढवले त्यानुसारच सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने ही सुरू राहणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आठ तारखेपासून शेखर गायकवाड जे पुण्याचे आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की शुक्रवारी अजित पवार पुण्याला येणार आहेत तेव्हा त्या संबंधी निर्णय होणार आहे पुण्यामध्ये सध्या स्थितीला जे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत ते अजूनही सुरू करण्यात आले नाही आहेत तसेच दोन तास वाढवून दिल्याने सातपर्यंत दुकानं उघडी ही ठेवण्यात येतात त्याच्यामुळे लोकांमध्ये समाधानाचं वातावरण देखील आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका पुणे सोलापूर औरंगाबाद नाशिक या ठिकाणी आता मिशन बिगिनचा दुसरा टप्पा हा सुरू झाला आहे त्यामुळे अत्यावश्यक जी दुकानं ना, नाही आहेत त्यांची वेळ की नऊ ते पाच खुली ठेवण्यात आली होती मात्र आता ती वाढवून नऊ ते सात इतकी करण्यात आली आहे आ, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन कोरोनाची स्थिती ही काय आहे याच्यासाठी दौरे करत आहेत आज ते नाशिक दौऱ्याला गेले होते त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय की चाचण्यांची संख्या वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे आय सी एम आरने लक्षणं नसलेल्या आणि असलेल्या अशा दोन्ही रुग्णांच्या चाचण्या या करण्यासाठी सांगितलं आहे त्यामुळे ह्या ज्या चाचण्यांचे अहवाल जे आहेत ते चोवीस तासांमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे जर चोवीस तासांमध्ये हे रिपोर्ट नाही आले तर लोकांच्या जीवाला नक्कीच धोका असू शकतो त्यामुळे लवकरात लवकर तातडीने राज्य सरकारने या बाबींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात सामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होती मात्र नगरसेवक आमगार आमदार आणि नेते अशांना देखील आता हळूहळू कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघांचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आपली कोरोनाची चाचणी केली होती अर्थात ती चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि दरम्यान त्यांनी स्वतः याबद्दलची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देखील केली आहे एक जुलै चा ते चार जुलै या कालावधीमध्ये मतदारसंघाच्या ते दौऱ्यावर होते दौऱ्याच्या काळामध्ये त्यांच्या संपर्कात दोन राजकीय नेते आले होते जे कोरोना पॉझिटिव्ह होते त्यामुळे ते त्यांनी स्वतःची देखील कोरोना चाचणी केली त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे तरी सुद्धा त्यांनी डॉक्टरांच्या संमतीने स्वतःला होम क्वारंटाईन केलं अर्थात ते स्वतः डॉक्टर असल्या कारणाने ते सगळ्या गोष्टींचा काळजी घेत आहेत ते स्वतः होम क्वारंटाईन आहेत आणि त्यांनी लोकांना देखील मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्स पाळण्याचं देखील आवाहन केलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगाबादमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती ही अतिशय गंभीर होती शहरामध्ये दहा ते अठरा जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे सर्वसामान्यांमध्ये भीती असताना कोरोनामुळे दोन दिवसामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झालाय त्यामुळे आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केलाय या दोन नगरसेवकांची ही नितीन साळवे आणि रावसाहेब आंबले अशी आहेत त्यामुळे एकीकडे सामान्य नागरिकांना देखील कोरोनाची लागण होत होती मात्र आता हळूहळू राजकीय वर्तुळामध्ये देखील कोरोनाचा शिरकाव हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे काही बरे होऊन सुखरूप घरी जात आहेत मात्र काही राजकीय नेत्यांचा ने आमदारांचा दुर्दैवी मृत्यू देखील होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत विविध ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय म्हणजेच फिल्ड हॉस्पिटल हे उभारलं जाते या केंद्रांमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि आयसीयूचा कक्ष देखील आहे मात्र पुरेशात वैद्यकीय मनुष्यबळाभावी यांपैकी बीकेसी कोविड सेंटर फेज दोन लोकार्पणानंतरही अनेक दिवस सुरू होऊ शकलं नाहीये मात्र जशी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे तस तसं राज्य सरकार आरोग्य यंत्रणेच्या मदतीने जे काही त्यांना शक्य त्या योग्य सुविधा देता येईल नागरिकांना त्या सगळ्यात आहेत त्याच्यामुळेच नक्कीच महाराष्ट्रातून जगातून लवकरात लवकर लौकर। कोरोना हा कसा बरा होईल आणि कसा कायमचा निघून जाईल यासाठी सरकार हे सातत्याने प्रयत्न करते धन्यवाद कट कर